आपल्या भारतात लोकांच्या मनात देवाप्रती श्रद्धा धार्मिकता विश्वास पाहायला मिळतो लोक अतिशय विश्वासाने परमेश्वराप्रती आपला भाव अर्पित करून व्रत नियम उपास करताना बघायला मिळतात ह्या पूजा करताना त्यांना सुलभ पद्धतीने करता यावी म्हणून काही पूजाविधी आम्ही त्यांच्याकरता घेऊन आलो आहोत या पूजाविधीच्या मार्गदर्शनाने त्यांना पूजाविधी अगदी सहजतेने करता येईल भगवान गणेशाची पूजा ज्याला विनायक चतुर्थी पूजेच्या नावाने देखील लोक ओळखतात या पूजे दरम्यान पुराण मंत्र जपासोबत सगळ्या देवतांसोबतच सोळा अनुष्ठानाची देखील पूजा केली जाते जी पूजा आपल्याला षोडशोपचार पूजेच्या नावाने देखील माहिती आहे भगवान गणेश पूजाविधी गणेश पूजन प्रात काळी मध्यकाळी सायकाळी करता येत मध्यकाळ गणेश करता सर्वश्रेष्ठ मानल्या गेला आहे जेव्हा मध्य काळात गणेश पूजा होते त्याला मुहूर्त म्हटल्या जात भारतीय अनुष्ठानात गणेश पूजा सोळा चरणात पूर्ण होते नवी गणेश प्रतिमा मूर्ती किंवा चित्राचे पूजन आवाहन संकल्प एक एक चरणात पूर्ण केल्या जात पूजेच्या शेवटी आपण प्रतिमेचे विसर्जन केले किंवा नाही केले तरी उत्तर पूजेने पूजेची समाप्ती होते गणेश पूजना करता लागणारे साहित्य एक चौरंग आणि एक लाल रंगाचे कापड गणेशाची मूर्ती किंवा प्रतिमा अक्षता तुपाची वात असलेला दिवा धूपबत्ती कुंकू फुलं आणि हार अत्तर जानवी जोड गंगाजल दुर्वा मोदक लाडू किंवा गणेश पूजेचा विधी सर्वप्रथम पूजेच्या ठिकाणी चैरंग ठेवून त्यावर लाल कापड टाकावे त्यावर मूर्ती किंवा प्रतिमा ठेवून तुपाचा दिवा आणि धूपबत्ती लावावी भगवान गणेशाचं आवाहन अशा प्रकारे करावं हे भगवंता आपण आमच्या इथे येऊन या पूजेचा स्वीकार करावा यानंतर मूर्ती किंवा प्रतिमा जे असेल त्याला गंगाजला नेस्नान घालावे मग वस्त्र घालावे आणि जानवी जोड घालावा कपाळावर रोळीचा टिळा लावावा त्यावर कुंकू लावून अक्षदा वाहावी पेढे लाडू मोदक यापैकी जे असेल त्याचा नैवेद्य दाखवावा पत्तर लावून फुलं आणि हार घालावा मूर्तीला सजवावे दुर्वा वाहाव्या गणेशाचे ध्यान करून ओम गण गणपते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा श्री स्वामी समर्थ